नमस्कार मित्रांनो, वेलकम ऑन माय चॅनल. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की मोबाईलवरून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव कसे शोधावे. त्यापूर्वी आपण या योजनेबद्दल माहिती पाहू. या योजनेमध्ये 2011 जनगणनेनुसार पक्के घरे नसणाऱ्यांना घरे देण्यात येतात. त्यामध्ये घर बांधण्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे 1,20,000 रुपये प्रति घराला देण्यात येतात. योजनेच्या यादीमध्ये नाव शोधण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे. या योजनेच्या यादीमध्ये आपले नाव शोधण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर उघडावे लागेल. यामध्ये IAY.NIC हे टाईप करावे लागेल. यानंतर आपल्यापुढे प्रधानमंत्री आवास योजना या योजनेची वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर रिपोर्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे. यामध्ये आपण विविध पद्धतींमध्ये रिपोर्ट पाहू शकतो, जसं की ग्रामपंचायत वाईज किंवा पर्सनली. तर यासाठी आपण फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट, यामध्ये हाय लेवल फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला वर्ष निवडायचे आहे. जर आपल्याला आत्तापर्यंतचा सगळाच प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट पाहायचा असले तर कम्युलेटिव्ह प्रोग्रेस रिपोर्ट टिल डेट या टॅबवर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्याला योजना निवडायची आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, जर आपण ग्रामीण भागाशी बिलॉंग असाल तर निवडायची आहे. यानंतर आपल्याला आपले राज्य निवडायचे आहे. सर्व राज्यांचा रिपोर्ट अवेलेबल आहे. यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. आपण आपला स्वतःचा जिल्हा निवडू शकता किंवा ज्या व्यक्तीचा आपल्याला रिपोर्ट पाहायचा आहे त्याचा जिल्हा निवडू शकता. यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे व तदनंतर आपल्याला आपले गाव निवडायचे आहे. मी तुम्हाला उदाहरणादाखल एक गाव निवडून दाखवत आहे. यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचे आहे. यानंतर आपल्यापुढे एका रिपोर्टच्या स्वरूपात सर्व व्यक्तींची आणि लाभार्थ्यांची यादी समोर येईल. याला आपण PDF स्वरूपात किंवा एक्सेल शीटच्या रूपात प्राप्त करून घेऊ शकतो आणि डाउनलोड करू शकतो. यामध्ये किती टप्प्यांत अनुदान भेटले, कोणाला भेटले, तसेच कुठल्या माध्यमातून भेटले, ह्या सर्व रिपोर्ट देण्यात आलेला आहे. अशा प्रकारच्या सुविधेमुळे या योजनेमध्ये पारदर्शकता आली आहे व सर्वांना घरे भेटण्यासाठी सुलभता निर्माण झालेली आहे. धन्यवाद. कृपया जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. धन्यवाद.